ते लड़की आदरणीय रामदास केवळे बापू यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले आहे. या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आपण अगदी काही वेळेतच या ठिकाणी पार पाडणार आहोत. आपण पाहतो एक दमदार नेतृत्व, दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून तिकडे बापूंकडे पाहिलं जातं. एक हस्त खेळतं विचारतं हे व्यक्तिमत्व आपण पाहतो रामदास केवळे बापू या ठिकाणी आगमन आपण होतं आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वांची लाडकी आदरणीय सन्माननीय रामदास केवळे साहेब बापू यांचं या ठिकाणी शुभात पण होत आहे. आपण पाहतोय श्रींची ही जी मूर्ती, त्या मूर्तीला अभिवादन केलं जात आहे. आपण पाहतोय राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती आणि या मूर्तीला प्रथमता अभिवादन केलं जात आहे. राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांची रंगणार हा क्रिकेटचा थरार. आपण पाहतो ज्या राजांचं नाव शिवाजी जर उलट करून जर पाहिलं तर होतंय शिवाजी त्यांनी आपलं उभं आयुष्य या ठिकाणी संघर्षातून घालवलं शिवाजी खेळून या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली असे राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज असे या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जात आहे. आपण पाहतो या स्पर्धेसाठी आदरणीय सन्माननीय सर्वांचे लाडके रामदासजी शेवाळे बापू यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. तर पाहुण्यांचं या आयोजकांच्या वतीनं करूया पुन्हा एकदा सहर्ष सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. पाठवून द्यायचे आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाने पंचा या ठिकाणी पाठवून द्यायचे. पाच सामना चालू राहील यात मात्र शंकाच नाही आहे, कारण मान्यवर तिथे येतील या ठिकाणी विकेटचं पूजन केलं जाईल. आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केलं गेलं जात आहे. सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय रामदासजी शेवाळे बापू तथा संजयजी शेडगे साहेब आपण पाहतो, श्रीकांतजी फाळके साहेब पाहतो, असे अनेक मान्यवर कार्यकर्त्यांची कमी नाही आहे. कार्यकर्त्यांचा आज आपण पाहतो महाराज की जय भवानी. लक्षात ठेव माझा आवाज कानावरही पडतो आणि कानात खालीही. ठाकरे यांना देखील अभिवादन करून आपण पाहतोय या ठिकाणी. स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला पाहायला मिळतात काही वेळेतच. आपण पाहतोय उद्घाटन सोहळा देखील आपण पाहणार आहोत. विकेटचं पूजन देखील केलं गेलं जाणार आहे. साठी लाभलेले आपल्याला सर्वांचे लाडके आदरणीय रामदासजी शेवाळे बापू साहेब आपल्याला पाहायला मिळतात. तत्तर आपण पाहतोय तुकारामजी सरक साहेब आपल्याला पाहायला मिळतात. तत्तर संजयजी शेडगे साहेब असतील, निलेशजी भिसले साहेब असतील, श्रीकांतजी फाळके साहेब असतील, असे रामदास शेवाळे प्रतिष्ठानमधील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या कार्यकर्त्यांच्या अर्थातच बापूंच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवली गेली जाते. या वेळी मी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण एका लाईनमध्ये लाईनअप करायचं आहे, जिथे आमचे मान्यवर येतील, हस्तलंदन करतील, तुमच्याशी सुसंवाद साधतील, त्यानंतरच या ठिकाणी या स्पर्धेला अर्थातच या सामन्याला सुरुवात होईल.
शिष्यांचं पूजन केलेलं आहे श्रीफळ वाढवून. उपस्थित सर्व मान्यवरांचं शिवशंकर स्पोर्ट क्लब कळंबीच्या वतीने सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात शिवशंकर चषक 2023 मध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही ते सहर्ष स्वागत करत आहोत. उपस्थित मान्यवरांच्या शुभा असते यावेळेस खेळपट्टीचं पूजन श्रीफळ वाढवून केलं जाते. आपण पाहिलं की आदरणीय श्री अध्यक्ष शेवाळे बापू अध्यक्ष जगदगिरी सहकारी पतसंस्था अध्यक्ष किंवा कॉम्प्लेक्स व्यापारी संकुल या मान्यवरांच्या या सुपस्थित त्यांच्या समवेत आपण पाहत आहात तुकाराम सरक आणि कोमल यांच्या तसेच त्यांचा सर्व मित्रपरिवार यांच्या सर्वांच्या माध्यमातून या उपस्थितीमध्ये आज शिवशंभू चषक 2023 या खेळपट्टीचे आपण इथे उद्घाटन केलं जात आहे. चालू सामना माऊलिक 11 स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध जय भावन स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान जिथे दोन संघाच्या संघ नायकाने आपल्या 11 खेळाडूंसह खेळपट्टीच्या बाजूला लाईनअप केलेलं आहे आणि निश्चितच आमचे मान्यवर आमचे पाहुणे या दोन्ही संघाच्या खेळाडूंसोबत चितगुत करतील मार्गदर्शन करतील आणि थोड्याच वेळात हा सामना सुरू होईल. जिथे नाणेफेकीचं पहिलं माहिती जिंकलं ते जय भावन स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने. तर यापुढे या कार्यक्रमामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आमचे सहकारी मित्र विकी नांगरे पाटील. हॅलो सर, धन्यवाद. आपण पाहू शकता की मान्यवरांच्या शुभोपस्थितीमध्ये हा उद्घाटनाचा सोहळा रंगदान आपल्याला पाहायला मिळतोय, पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. पनवेल महानगर प्रमुख सन्माननीय श्री रामदास शेठ शेवाळे साहेब यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नुकतंच आपण पाहिलं तर थेट आता आपण पाहिलं तर राज्य नव्हे तर केंद्रापर्यंत साहेब आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतात. त्यांच्या या यशस्वी वाटचालीसाठी मात्र कळंबोलीकरांमध्ये मनपूर्वक शुभेच्छा. तसंच आपण पाहिलं तर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रॉयल मॅन सन्माननीय श्री विजय शेठजी खानावकर साहेब यांचं देखील इथे मात्र शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत असेल, विनंती असेल. साहेब आपण देखील जॉईन व्हायचंय या उद्घाटन कार्यक्रमासाठी. तर आपण पाहिलं तर सन्माननीय श्री रामदास शेठ शेवाळे साहेब असतील, त्याचबरोबर आपण पाहिलं तर सन्माननीय श्री विजय शेठ खानावकर साहेब असतील. तर आपण पाहू शकाल संपूर्ण रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे पदाधिकारी असतील, तसेच शिवसेनेचे देखील बरेचसे मान्यवर मंडळी यावेळेस इथे उपस्थित आहेत. शिवशंकर संघातील आजी माजी खेळाडू यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र पाहतोय. तर आपण पाहू शकता मान्यवरांच्या शुभोपस्थितीमध्ये या क्रिकेटचा रंगणारा सोहळा आपण सर्वजण अनुभवतोय. तर यावेळेस आपण पाहिलं तर सन्माननीय श्री रामदास शेठ शेवाळे साहेब या क्रिकेटचा आनंद लुटतात. मी वारंवार या गोष्टीचा नेहमी उल्लेख करतो, मैदान कोणतंही असू द्या, राजकारणाचं असू द्या किंवा या खेळाचं असू द्या, साहेब मात्र ते गाजवल्याशिवाय सोडत नाहीत आणि तेच करून दाखवण्याचा प्रयत्न. मागच्या आठवड्यामध्ये ICPL च्या मैदानावरती आले होते आणि ते जवळपास 4 षटकार साहेबांनी लगावले होते या मैदानावरती. आपण पाहिलं तर त्यांचेच निकटवर्तीय तुकारामजी शरद साहेब यांच्या
आपण पाहिलं तर गोलंदाजी वरती बरेचसे आक्रमण मात्र साहेबांच्या माध्यमातून चढवले जातात। आपण पाहिलं तर राजकारणामध्ये आणखीन एक उभरता चेहरा सन्माननीय श्री उद्योगपती तुकाराम शेठ सरसाहेब यावेळेस आपल्याला गोलंदाजी मार्ग वरती उपस्थित पाहायला मिळत। तर आपण पाहतोय नक्कीच साहेबांच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका इथे मात्र येतोय। सरक साहेब झेल घेण्यापासून थोडेसे लांब राहत आहे जरूर। मान्यवर आपण पाहिलं तर क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटताना नक्कीच पाहायला मिळतात। हा फटका झुरकस आहे, चौकार देखील आपण पाहू शकता इथे मात्र सन्माननीय श्री रामदास शेठ शेवाळे साहेबांच्या माध्यमातून। आणि उद्घाटन संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते खेळपट्टीचं। तदनंतर मी मान्यवरांना मात्र विनंती करेन की आपण व्यासपीठाच्या दिशेने येऊन मात्र रवाना व्हायचंय। तर आदित्य प्रिया टीम आपल्याला विनंती आहे की आपले दोन पंच पाठवायचे आहेत। आदित्य प्रिया, रिया किंजल, अजिंक्य खटकाळे आपल्या टीममधील दोन खेळाडूला असा अंपायर आपण मात्र पाठवून द्या। विनंती करेन सन्माननीय श्री तर आपण दुसऱ्या कोणत्या खेळाडूला ठेवू शकता तर मी विनंती करेन सन्माननीय श्री रामदास शेठ शेवाळे साहेब असतील। त्यानंतर रॉयल मॅन सन्माननीय श्री विजय शेठ खाणवकर साहेब असतील, तुकाराम शेठ सरक असतील, श्रीकांत फाळके असतील। त्यानंतर आपण पाहिलं तर निलयजी देसले साहेब असतील। या सर्वांना की या आपली जागा आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामध्ये, आमच्या व्यासपीठावरती आहे। आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचा मात्र आनंद घ्यायचा आहे। तर वेलकम।